लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. आंबेडकरी जनतेतून चंद्रकांत पाटील यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. त्यांचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली. हे प्रकरण ताजे असताना सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावरही शाई फेकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवारपेठ येथील बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मंगळवारी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. त्या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. ते त्या ठिकाणी गेले असता एका भीमसैनिकाकडून आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्या युवकाला जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं. मधुमरांना विनंती आहे, लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी मधुमरांना विनंती आहे, लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे.